श्रोतेहो, सावंतवाडी तालुक्यातील माझगाव या गावातील सात सावन या 40 कुटुंबांचा गणेशोत्सव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातीलच मळगाव या गावातील जवळपास 700 वर्षांची परंपरा असलेला आणि 600 माणसं एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करत असलेला गणेशोत्सव तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. चला पाहूया. विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवामध्ये परंपरा आणि भावनेची सुरेख सांगड घालून कोकण संस्कृतीचे नाव साता समुद्रापार नेण्याचे काम कोकणातील लोकांनी केले. गणेशोत्सवाची क्रेज मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली जाते. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याचे एकमेव सुसंस्कृत आणि सुंदर ठिकाण म्हणजे कोकण. सावंतवाडी मळगाव येथील माळीच्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा या संस्कृतीची प्रचिती आणून देणारी आहे. सुमारे 700 वर्षाहून अधिक काळ राऊळ यांच्या माळीच्या घरात 65 कुटुंबांच्या सामूहिकतेतून गणेशोत्सव साजरा केला जातोय. म्हणजे आमचा जे हे माळीचं घर एकत्र कुटुंब पद्धतीनेच चालतंय आणि या घराण्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे 75 कुटुंब आहेत आणि या संपूर्ण कुटुंबामध्ये 600 ते 650 माणसं इथे राहतात आणि सगळी मिळून आम्ही एकत्र धार्मिक जे कार्यक्रम आहेत ते आम्ही सगळे एकत्र पद्धतीने करतो. विशेषतः गणपतीचा तर फार फार मोठा उत्सव होतो आमच्याकडे. मुंबईकर आमचे जवळजवळ आमच्या घरातून जवळजवळ 250-300 माणसं आहेत, त्याच्यातली काही माणसं तर येतातच, बरीचशी माणसं प्लस घरी आमच्या इथे तर आहेतच भरपूर. नाही म्हणजे इथे 300, 350, 400 इथे माणसं असतात उत्सवाच्या टायमाला आणि त्या सगळी माणसं म्हणजे धडाडीने काम करतात आणि चांगल्या प्रकारे 7 दिवस हा कार्यक्रम पार पाडतात. पूर्वीपासूनच प्रथा आहे की आम्ही ही मूर्ती हाती बनवतो आणि आमच्या घरातूनच कोणी ना कोणी असे तयार होतात. इथे आज तो प्रभाकर बाबाजी राऊळ म्हणून आहे, तो आज मूर्ती घडवतो आणि हाती मूर्ती बनवतो. 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात ज्येष्ठ तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही भक्तिमय वातावरणात आनंदाने सहभागी होतात.